येणाऱ्या आगामी काळामध्ये प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते. जय माता दी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ सोनारी आयोजित फार मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते. माजी सरपंच चषक वर्ष चौथे व आमदार चषक वर्ष पहिले येत्या 22 मार्च ते 25 मार्च रोजी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते. माजी सरपंच चषक ग्रामीण गट प्रथम क्रमांक 1,60,000, द्वितीय क्रमांक 80,888 व तृतीय क्रमांक 40,444 असेल. प्रवेश फी 17,000 असणार आहे. खुल्या गटातून असणारी स्पर्धा प्रथम क्रमांक 1,11,000 असेल, द्वितीय क्रमांक 55,555, ग्रामीण गटातून मालिकावीरासाठी 2-व्हीलर बाईक दिली जाईल व खुल्या गटातून मालिकावीरासाठी 10,000 कॅश प्राईज, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी 5,000 कॅश प्राईज दिली जाणार आहे. फार मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला, सिल्वर ट्रॉफी म्हणून ओळखली जाणारी उडण तालुक्यातील एक मानाची स्पर्धा जय माता दी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ सोनारी आयोजित स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येत्या 22 मार्च ते 25 मार्च ग्रामीण व खुल्या गटातील ग्रामीण स्तरावर टेनिस बॉल क्रिकेटची व खुल्या गटातील रजनी क्रिकेटची स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते. नक्की त्या स्पर्धेचा सुद्धा आपण आस्वाद घ्या. चला लगेच मॅच स्टार्ट होईल, आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. आज तुम्हाला स्टँडर्ड क्रिकेट या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दोन्ही बाजूला आपण पाहतो स्टार खेळाडू आहेत. एका बाजूला आपण पाहतोय, मगाशीच मी उल्लेख केला, विश्वजीत म्हात्रे उर्फ आभ्याम. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला भावेश पवारचा संघ आहे. अर्थात मॅच तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. विशाल जितेकरचा संघ आपण पाहतो मैदानावरती खेळताना, ज्या संघानं अनेक हॅलो. चला मंडळाच्या वतीने विशेष सूचना आहे, मंचाच्या समोरील प्रेक्षकांनी गर्दी जरा कमी करायची प्लीज. तसे साई गणेश मित्र मंडळाच्या स्वयंसेवकांना विशेष सूचना आली आहे की आपण समोरील सर्व गर्दी कमी करून घ्यायची आहे. आज आपण पाहता या स्पर्धेसाठी सन्माननीय अतिथी मोनीशजी फरकर सुद्धा उपस्थित आहे, ज्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणे मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. यश योगेश मॅन ऑफ द मॅच. कुणाल ज्यानं शेवटचं ओव्हर फेकलं जे भरपूर चांगलं होतं आणि मॅचला कलाटणी देणार होत, तर मी विनंती करत आहे कुणाल याला आपण सामनावीराचा खिताब स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. तसेच या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी मोनीशजी फरकर यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. तर दरम्यान आमचे निश्चित अधिकारी मान्यवर उपस्थित होतात. भिवंडी विभागाची शान अणबान शान, सुकीची डाकी आणि त्याचबरोबर निलेशदा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेल या दादा, आपण व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून या वर्षी तब्बल खासदार चषकामध्ये तुम्हाला 22 बाईक पाहायला मिळतील. त्या आयोजक या ठिकाणी येत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. मॅच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल दोन ताकदवर टीम मध्ये. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा, जाऊया मैदानावर. मॅच स्टार्ट होती या गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं पावर प्ले षटक घेऊन येणार गोलंदाज भावेश पवार आणि सलामी जोडी तुम्ही पाहतायत दापोई टीम कडनं विश्वजीत म्हात्रे आणि विशाल जितेकर. ज्या खेळाडूनं अक्षरशः टेनिस क्रिकेट गाजवलं, ज्या दोन खेळाडूंच्या नावावरती अनेक विक्रम आहेत, ते दोन स्टार खेळाडू रायगडचे पोहोचल्या सलामी साडे आणि बॉलिंग ट्रॅक वरती भावेश पवार, ज्या नाभाचा दबदबा राहिलाय. सामना स्टार्ट होतोय, लेट्स प्ले. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट ने खेळण्याचा प्रयत्न आणि माघारी परतवलाय पहिलाच बॉल वरती. जय हनुमान दापोली टीमचा. पहिलाच बॉल वरती विकेट मिळवली भाग्य 11 घोरसई टीम, कारण त्यांना देखील माहिती होतं की इथे विश्वजीत म्हात्रे किती विस्फोटक आहे आणि त्याचाच अंदाज घेताना जो जाळं रचलं मैदानावरती पहिलाच बॉल वरती त्याला माघारी पळवलंय. वेल फिल्डिंग, जबरदस्त झेल त्या ठिकाणी टीपला गेला आणि शून्यावरती गोल्डन डकचा शिकारी झालाय विश्वजीत म्हात्रे. बॅक टू द डगआउट. तर मी पुन्हा एकदा आमच्या भिवंडीची अनबन शान
एवन नंबर वन जोडी सुकीची डाके आणि निलेश दादा पाडील यांच्या वतीनं विकेटच्या हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर निश्चित एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. प्रेक्षकांना विनंती करतो थोडे शांत बा. एक भव्य दिव्य स्पर्धा शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते मैदानावरती स्वर्गीय सकुबाई मात्रे. यावेळी पंचांचा इशारा येतोय. इट इज अ नो बॉल आणि डाव मिळाली त्या ठिकाणी वन प्लस या ठिकाणी एकच डाव नोबॉलच्या स्वरूपामध्ये येते. एकूण खातं खोललंय अतिरिक्त धाबे नाम. दोन्ही टीम भरपूर चांगल्या आहेत. एका बाजूला आपण बघतो भिवंडी परिसरातून हा संघ या ठिकाणी दाखल झालाय. बाकी इलेव्हन संघाच्या कॅच होती मात्र प्रीतचा बॉल निश्चित त्या ठिकाणी जीवनदान मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 2 वरती पोहोचली. बघा नो बॉल वरती तुम्हाला किती फायदे मिळतात त्याचबरोबरती जर तुम्ही बाद झाले तरी तुम्ही आउट नसता नेक्स्ट तुम्हाला प्रीट असतो तर 2-2 संधी तुम्हाला एकाच बॉलवरती असतात. त्यामुळे इथे आपण पाहिलं झेल टिपला गेला प्रीतचा बॉल होता एकदा मिळाली धावसंख्या तुम्ही पाहताय 1-2. मॅच क्रमांक आपण पाहतोय आज तिसरा सुपर 8 लढती डू अँड डाय जिंका किंवा मरा. फुल टॉस आहे आणि चेंडूला फिटकावून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल जीतेकरच्या बॅट मधून हा पहिला स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. छत्रपती शिवराज गणेश दैवत माझे छत्रपती शिवराज. क्या बात आहे जबरदस्त संगीत. बॉल द्यायचा स्पर्धेची सुरुवात झाली. गणपती बाप्पाचं पूजन छत्रपती शिवरायांचं पूजन करून आम्ही स्पर्धेला सुरुवात केली. कपाई केशरी गंधम आम्हा शिव छत्रपतींचा छंद मुकाने एकच नाम घोष जगदंब जगदंब. छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकून आता येत्या 19 तारखेची आठवण करून दिली. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती पूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाईल. पूर्ण देशभरामध्ये नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये राजांची जयंती साजरी केली जाईल. स्वीट शानदार फटका नजाकत फटक्यामध्ये ताकद नव्हती टायमिंग बेमिसाल आणि जातोय चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल जीतेकरच्या बॅट मधून चौकार. हॅलो इथे मात्र नंदकुमार केणी कोळी यांच्या वतीने दीपराज कोळीला मात्र इथे 1000 रुपयाचं बक्षीस आलं आहे. काँग्रेस ज्येष्ठ नेते नंदकुमारजी कोळी यांच्या वतीने दीपराज कोळी अंडर 19 खेळाडू ज्याला 1000 रुपयाचं बक्षीस आलंय ते त्यांनी घेऊन जायचंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर 5 बॉल फेकले गेल्यात. स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो आमचे मित्र सचिन पाटील मॅन फ्रॉम उर्वे एक बेस्ट स्कोरर तुम्ही पाहताय त्यांचा आज साथ आम्हाला लाभते. अजून एक चांगला फटका आहे गॅप मध्ये गॅप शॉट सिलेक्शन. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. स्वतःची क्लास स्वतःचा दर्जा प्राप्त करताना मैदानावरती विशाल जीतेकर टोकतो अजून एक ब्रँडेड चौकार. एक महत्त्वाची सूचना आली आहे बरोबर सीमारची लगत जे प्रेक्षक बसले त्यांनी प्लीज थोडस आतमध्ये बसायचं आणि हे बसत असताना सुद्धा कोणत्या प्रकारचं गैरवर्तणूक करायची नाही अशी आयोजन कमिटीच्या वतीने एक सूचना आली. बा आपल्याच गावची स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेला कोणत्या प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी आपण कोऑपरेट करा. तर पहिला षटक भरपूर चांगलं राहिला. पहिला बॉलवरती जर विकेट आलं तरी मात्र आक्रमण सुरू ठेवलं आहे. तर तो महत्वाचा मॅच आहे. दापोली टीमला देखील माहिती आहे जरी विश्वजीत बाद झाला तरी आमच्यामध्ये लढण्याची ताकद आहे. अजून एक पहिलाच बॉलवरती चौकार राहुल केडेच्या पहिलाच बॉलवरती येतो चौकार.
रजून एक मोठा फटका लागला, विकेटच्या पाठी मागे चूक झाली आणि जोपर्यंत बॉल अडबून फेकला जाईल तोपर्यंत अंपायर डिसिजन, अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पुढे डेथ बॉल. यस, आमचे राजकिरण कोळी खास मित्र आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत करेल. पणबीत समालोचक असोसिएशनचे सदस्य सचिन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आज मात्र शेवटची रात्र आहे आणि आज तुम्हाला स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळेल, तुम्हाला दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत साई गणेश मित्र मंडळ गबान यांच्या वतीनं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दिव्य दिव्यमान आयोजन, आत्ताचा बाल फटका चांगला आहे मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, फलंदाज बाद होत आहे, विकेट नंबर टू मैदानाच्या बाहेर. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबात. तर निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद झाल्यास सुरुवात त्याने देखील चांगली केली होती आपल्या टीमसाठी, एकूण धाव्यांचं योगदान दिला फक्त चार बॉल मध्ये 11, गुणलेखकाची भूमिका अचूक पार पाडतायत. पाचवी रात्र सचिन पाटील मॅन फ्रॉम उल्वे, एक जबरदस्त स्कोरर तुम्हाला अचूक माहिती देताना, का जेव्हा गुणलेखक चांगला असतो तेव्हा आम्ही देखील चांगलं समालोचन करतो आणि आज ती भूमिका त्यांच्या माध्यमातून निभावली जाते. चांगला बॉल आहे, लो फुल टॉसचा या बीच चेंडू जातो लॉंग ऑन रिजन मध्ये, कार्पेट ड्राइव्ह मिळेल त्या ठिकाणी एक डाव. या ओव्हर मध्ये मी म्हणेन कमबॅक मिळवलं, पहिला बॉलवरती जरी चौकार आला त्याच्यानंतर षटका देखील आला होता. आता इथे फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू शिवतेज जितेकर, विशाल जितेकर आणि शिवतेज जितेकर ही जोडी तुम्ही पाहता मैदानावरती. विशाल जितेकर बद्दल म्हणायचं झालं तर त्यानं अनेक वर्ष क्रिकेट दिली आहेत, अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली आहेत. संघर्ष काय या खेळाडूकडनं नेहमी शिकायला मिळालं. आज तोच खेळाडू मैदानावरती तुम्ही पाहता, जो आज निश्चित आपण पाहतो मैदानावर. चांगला फटका आहे, समोर खेळतात क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा त्या ठिकाणी कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही खेळाडूचं झेल सोडला तेव्हा तेव्हा तो खेळाडू आपल्या टीमसाठी किती विस्फोटक ठरला हे तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिलं असेल. आणि यावेळी झेल सोडला शिवतेचा झेल सोडला स्पर्धेमधला 46वा झेल. बघा किती अचूक माहिती मी त्यासाठी उल्लेख केला की बेस्ट स्कोरर का, कारण प्रत्येक बॉलची तुम्हाला माहिती मिळेल. कलात्मक क्रिकेट यावेळीच मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं, वेल फील्ड कौतुक करेल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवणारं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं, किती स्पीड मध्ये आले, अपाट स्पीड होता, बॉल कार्पेट होता आणि त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये वेगानं धावून येताना बॉलवरती वाकल्यानंतर बॉलला उचलणं कठीण आहे. मात्र ते कठीण कार्य क्षेत्ररक्षण करताना त्या ठिकाणी विजय चंदने त्यानं केला. वेल फील्ड एकदा कौतुक करेल. धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 31 लॉस ऑफ 2 विकेट, 2 षटकांचा खेळ समाप्त. थँक यू डीजे. झुकल्या भाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी, राज्यात नुसती आदिलशाही निजामशाही कुतुबशाही नव्हती तर फिरंगी टोपेवाले इंग्रज पण होते आणि या सर्वांच्या माना राज्याभिषेक दरम्यान झुकल्या. आणि कवी भूषण यांनी एक सुंदरशी ओळलेली की झुकल्या भाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी. आता फलंदाजाने टोकलाय, अजून एक चांगला फटका, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या. तर विशाल जितेकर आणि शिवतेज जितेकर ही जोडी मैदानावरती. शिवतेजच्या बॅट मधून चौकाराला, धाव संख्या 35. आता बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद होतोय, शिवतेज जितेकर बॅक टू द डग आउट. टीम ला पिसत होता.
शेट्टीचे सन्माननीय अल्ताप शेख आणि अनिस शेख साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेटची भव्य दिव्य नाईट स्पर्धा स्वप्न होतं आणि आज एक जबरदस्त आयोजन याचीही याचा डोळा येत्या क्षणी डोळ्याचं पारडं फिरणारं आयोजन तुम्ही पाहता आणि प्रेक्षकांसाठी खास बसण्याची व्यवस्था तुम्ही पाहता. मैदानाच्या चारही बाजूला स्टँड उपलब्ध केल्यात. मी म्हणे दर्जेदार आयोजन, काय जबरदस्त स्पर्धा आज तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय सकुबाई मोरू म्हात्रे व स्वर्गीय अजित शेख स्मृतीचषक 2020 चा हा दिव्यदीप्यमान सोहळा. चांगला फटका आहे, समोर खेळता क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जसा जमिनीवरती लँड झाला आणि तसा जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार मारो तो चोरी. विशाल जितेकरच्या बॅट मधून अजून एक चौकार येतोय. त्या खेळाडूबद्दल चर्चा करत होतो आणि आज स्वतः इथे मैदानावरती पुन्हा एकदा कठीण परिस्थितीमध्ये आपल्या टीमला सांभाळतोय, आपल्या टीमला एक मजबूत स्थिती देण्याचा प्रयत्न करतोय. आणि यावेळी आतापर्यंत आपण पाहिले तर एक षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. एक महत्वाची सूचना आहे, बरोबर या स्पर्धेकडे येण्यासाठी जो रस्ता आहे मैदानाचा प्रवेशद्वार तिथे मात्र पूर्ण ट्रॅफिक जाम झाली आहे. आयोजन कमिटीची काही माणसं गेलीत, ज्यांच्या गाड्या रस्त्यामध्ये आहेत त्यांची या गाडीची हवा कदाचित निघू शकेल. येत्या 10 मिनिटाच्या आत जाऊन आपण जर तो रस्ता क्लिअर केला नाही तर आयोजन कमिटीचे मेंबर जाऊन तिथे मात्र आपल्या गाडीची हवा काढू शकतील. म्हणून आपणास विनंती आहे, प्लीज कोऑपरेट करा. खूप गर्दी झाली आणि ट्रॅफिक झालेली आहे. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. तर फलंदाज बाद होतोय मैदानावरती. आपण पाहतोय सचिन जितेकर बॅक टू द डग आउट. अजून एक धक्का लागलाय, 4th धक्का. 39 रन लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक आपण पाहिलं 3. पवन केणेच्या माध्यमातून फेकलं जात आहे. 5 बॉल मध्ये त्यानं देखील 8 धाबा दिल्यात. 2 चौका त्याच्या उभं मध्ये आल्यात, मात्र 2 विकेट त्यानं महत्वाचे टिपल्यात मैदानावरती. 2 संघ एकमेकांसमोर जिंकण्याचा धास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकुटी संगमाच्या आधारे सामना रंगतोय. 2 बलाढ्य टीम मध्ये अस्तित्वाचा अस्तित्व कोण टिकावेल, अस्तित्व कोण गमावेल. तर 2-2 मॅच जिंकून दोन्ही संघ आज सुपर 8 मध्ये आल्यात. इथनं सामना जिंकला तर निदान एका तरी ट्रॉफीचे हकदार होतील. त्यामुळे दोघांसाठी आज मॅच महत्वाचा आहे. डू अँड डाय, जिंका किंवा मरा हा मॅच मैदानावरती आहे. तर एका बाजूला विशाल जितेकरनं बाजू सांभाळली आहे आणि आतापर्यंत 3 चौकार 1 षटका त्याच्या बॅट मधून आलाय. शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होत आहे पुन्हा एकदा गोलंदाज पवन केणे. शपथ आले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र या वीस डॉट बॉलची समाप्ती. यॉक बॉलचा वापर केला शेवटच्या बॉलवरती आणि इथे ओव्हर झाली समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपळकावरती जय हनुमान. दापोळी टीमची धावसंख्या तुम्ही पाहतात 39 लॉस ऑफ 4 विकेट. मग अशी आपण पाहिलं लहान मुळी या ठिकाणी आल्या, मुली वाचवा मुली शिकवा हा संदेश त्यांनी दिला. कारण जन्म द्यायला आईच पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे, जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे, मात्र मुलगी का नको हा संदेश होता त्यांचा. आणि तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये आपण पाहतोय जय हनुमान दापोल टीमची धावसंख्या 39 रन लॉस ऑफ 4 विकेट. विशाल जितेकर खेळतोय अंतिम ओव्हर, आता स्ट्राइक एंडला तो पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होत आहे. चांगला बॉल आहे, बॅट बॉल आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. विजय चंदने बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता षटक क्रमांक शेवटचं अंतिम फेकण्यासाठी जो डेट ओव्हर स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जात आहे. कारण ज्या अंतिम षटकामध्ये आक्रमण नेहमी चढवलं जात आहे, विशाल जितेकर ज्यानं 3 चौकार 1 षटकार टोकला त्यामुळे त्याच्यावरती विश्वास भरपूर आहे. शेवटच्या उपमध्ये पुन्हा एकदा
आता असा फटका चांगला चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, एकदा मिळाली दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, चूक झाली यष्टी रक्षकाकडनं, मात्र त्या चुकीचा फायदा मी म्हणेन गोरसई टीमला झालाय. ज्या खेळाडूला बाद करायचं होतं तोच फळंदाज बाद झालाय दावचितच्या स्वरूपामध्ये. विशाल जितेकर बॅटिंग, हॅलो. आणि आपण पाहता या स्पर्धेसाठी गेले पाच रात्री, चार रात्री आपण ज्यांची चर्चा करतोय खेळाडू सारखे कौतुक करतात. खऱ्या अर्थानं जी खेळपट्टी बनवणारी आमच्या चिंतामणजी वैती यांचं आगमन झालंय या स्पर्धेसाठी, तर त्यांना विनंती केली जाते. आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापनाभा आदरणीय चिंतामणजी वैती ज्यांच्या अथक मेहनतीनं ही खेळपट्टी बनवण्यात आली आहे. चिंतामणजी वैती घनसोळी यांना विनंती आहे, आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानापनाभा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर विशाल जितेकर बाद झालाय, नवीन खेळाडू प्रशांत जितेकर मैदानावरती आलाय. शेवटचे तीन बॉल शिल्लक असतील, 50 ओलांडावी लागेल, कारण ही खेळपट्टी फलंदाजाला जास्त अनुकूल आहे. या खेळपट्टीवरती फलंदाजांची दादागिरी राहिली, त्यामुळे आताचा बॉल भरपूर खराब होता, यष्ट्यांच्या पाठीमागे त्याला कॅरी केलं, अन्यथा तुम्हाला इथे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये अजून काही धावा मिळाल्या असत्या. एक धाव व्हाईटच्या स्वरूपामध्ये येते, धावसंख्या आपण पाहतोय 40 runs, लॉस ऑफ 5 wickets, 41 runs, 41 धावा धावपळकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतो, निश्चित फेकलं जाते मैदानावर अंतिम चौथं षटक. पुन्हा एकदा सज्ज राईट एम ओव्हर द विकेट, चांगला बॉल आहे समोर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जबल पास नाही येत, जोपर्यंत एक्स्ट्रा कबर बनणं क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र मिळते एक धाव. सिंगच्या माध्यमातून संघ पोहोचलाय 42 वरती. शेवटचे काही आता 3 बॉल शिल्लक आहेत. शेवटचा ओव्हर आहे, निश्चित 3 बॉल शिल्लक आहेत. एक जबरदस्त आपण पाहतो स्पर्धा, नाईट प्रकाश होता ती नाईट स्पर्धा. आज प्रेक्षकांची अपाट गर्दी, युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक वर्ग ऑनलाईन मॅच पाहतात. भिवंडीहून आमचे साहिल किरणी हे देखील मॅच पाहतात. आता बाल हवेमध्ये फटका बसलाय यष्ट्यांच्या पाठीमागे, काम तमाम, अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. क्या बात आहे, जबरदस्त संगीत, कौतुक करेल डीजे मास्टरच. निश्चित एक जबरदस्त मेजवानी प्रेक्षकांना दिली जाते क्रिकेट विथ म्युझिक. त्याचबरोबर तुम्ही पाहता चेअर गर्ल्स तुम्ही पाहता, त्याचबरोबर तुम्हाला लावण्या पाहायला मिळतात, अनेक काही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. आता बॉल भरपूर चांगला आहे, चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला, ऑन साइड मध्ये करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती, एक धाव निश्चित येते त्या ठिकाणी. स्कोरबोर्ड वरती पोहोचल्यात 43 runs, 43 धावा. सुरुवात पहिली इथे दापोळी टीमची भरपूर चांगली झाली, असं वाटलं होतं की 60 ते 65 धावा आज या स्कोरबोर्ड वरती लाभेल. मात्र जसा विशाल जितेकर बाद झाला, मात्र त्याच्यानंतर आपण पाहतो एकही खेळाडूने योगदान दिलं नाहीये. सुमित पाटील ने एक जबरदस्त खेळ केला, त्याच्यानंतर एकही खेळाडू सक्सेसफुल ठरला नाहीये, त्यामुळे तुम्ही पाहता हा स्कोर 44 स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. आणि ते 4 षटकांचा खेळ समाप्त होतो, 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान. दापोळी टीमची धावसंख्या 47, 45 धावेचं टार्गेट या ठिकाणी आखलं गेलंय. भाग्य 11 गोरसई टीम समोर, जो संघ एक ताकदवर आहे, भिवंडी परिसरातील दादा संघ आहे, कारण मागच्या वर्षी खासदार चषक भिवंडीमध्ये अंजूरमध्ये झाला आणि त्याच स्पर्धेमध्ये या संघानं तब्बल 12 बाईक एकाच वेळी जिंकल्या. तो संघ मैदानावरती आहे, मात्र त्याला फाईट करणारा संघ देखील रायगड मधला टॉप संघ विशाल जितेकर, विश्वजित मातेचा संघ आहे. 47 धावा आणि 45 धावेचं लक्ष आहे. लक्ष जरी छोटं असलं तरी लढण्याची क्षमता आणि बॉलिंग अटॅक हा दापोल टीमचा भरपूर मजबूत आहे, त्यामुळे मॅच देखील भरपूर चांगला होईल. एकदम कटोकट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज आपण पाहतो निश्चित या ठिकाणी नेक्स्ट मॅच असेल स्वर्गीय संदेश जोशी
इलेव्हन संघ आरसीसी पेट आणि त्याला फाईट करेल विनोद स्फोट गावधान, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस, यायचं आपण टॉससाठी. मॅच 45 धावेचं टार्गेट आहे, कशा प्रकारे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल, तर जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. परिवर्तन होत आहे, येत आहेत ओमकार शेट्टे. नक्कीच, आणि एक महत्वाची पुन्हा एकदा सूचना, अंतिम चार मध्ये क्वालिफाय होणाऱ्या संघांसाठी असतील, अंतिम चार मध्ये क्वालिफाय होणाऱ्या संघांसाठी महत्वाची सूचना आहे, उपांत्य फेरीमध्ये जो संघ पराभूत होईल आणि जिंकणाऱ्या संघाने जर प्रथम क्रमांक मारला तर उपांत्य फेरीमधील त्या संघाला तृतीय क्रमांकाचं बक्षीस दिलं जाईल, व उपांत्य फेरीमध्ये जो संघ परास्त होईल व अंतिम विजयी होईल व अंतिम फेरीमध्ये जो संघ परास्त होईल त्या संघासोबत खेळणाऱ्या उपांत्य फेरीच्या संघाला चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस दिलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. तसेच ए बी सी डी असे लॉट्स आहेत, ए वर्सेस बी आणि सी वर्सेस डी असा सेमी फायनलचा मॅच यानंतर मात्र होणार आहे. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच ही महत्वाची सूचना आणि या स्पर्धेतील जयसर अतिशय महत्वाचा आवाज प्रसाद भोईर यांचा आपण ऐकत होतो, मान फ्रॉम दादरपाडा. अतिशय चांगलं सूत्रसंचालन या मॅच मध्ये त्यांनी राहिलं. जाऊया सामन्याकडे. नेक्स्ट मॅच आरसीसी पेट, स्टार ऑफ नाईट क्रिकेट रजनी, टायगर ऑफ रायगड, नक्कीच नाईट क्रिकेट मधले आरसीसी पेट तुम्हाला खेळताना. हॅलो, नक्कीच फार चांगला मोठा सामना यापुढील पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतो. एकीकडे असेल गावठे विनोद स्पोर्ट्स गावठाण, तर दुसरीकडे असेल आरसीसी पेट संघ. मी विनंती करतोय आज ज्येष्ठ काँग्रेस नेते आदरणीय नंदकुमारजी कोळी यांना विनंती करतोय, माजी सरपंच आदरणीय वसंतजी म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकी करावी, यापुढे सामन्याची नाणेफेकी आपण करावी. गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय वसंतजी म्हात्रे त्यांच्या शुभास्ते नाणेफेकी केली जाईल. चार षटकांचा सामना असेल. नेक्स्ट मॅचचा एक महत्वाचा टॉस इथे होतोय, जाऊया चालू सामन्याकडे. हर सर जहा झुगजा व मंदिर होता, हर नदी जहा समाज आहे व संबंध होता, जीवन की कर्म भूमी युद्ध तो भरपूर है, हर जंग जीत जा वही सिकंदर होता. कोण सिकंदर राहील या मॅच मध्ये? भावेश पवारचा जे बजरंग गोरसई बी नावामध्ये ताकद, तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन कुल विजेचा दापोली बस्तापलक बोथ टीम. गवान रजनी मध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांकडनं दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. नक्कीच, आणि यापुढे सामन्याची नाणेफेकी गावठाण संघाने जिंकलेली आहे. सन्मान्य अतिथींचं आगमन मंचावरती होताना आपण पाहताय, आदरणीय रमेश ठाकूर यांचं आगमन मंचावरती झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये केलं जात आहे. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ाने की, खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की, रखते हौसला खुद पर वो परवाह नहीं करते जमीन पे गिर जाने की. आणि ती सुरुवात नावा मध्ये दहशत आणि फलंदाजी मध्ये दहशत, भिवंडी क्रिकेटचा A1 क्लास पवन किनेच्या बॅटमन बॅक टू बॅक दोन चौकार. कॅप्टन कूल विशाल वरती हल्ला बोल ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन, आता बॉल येईल बाउंड्री लाईन च्या बाहेर, पवन केने ही जॉन फायर नाउ व्हॉट अ शॉट. ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली, अली वली अली अली वली अली. थँक यू डीजे. दोन चौकार एक षटकार आणि त्यामध्ये अजून ऍड होतील सहा. भिवंडी आणि गोरसई गावाचा ब्रँड इथे दाखवत असताना पवन केनेच्या बॅटमन बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आणि पवन केने इथे सांगतोय रायगड क्रिकेटला इक्का दुक्का नाही, आमच्या छक्का लगायंगे, आए हम जीतने तो जीत कर ही जाएंगे और हार कभी हम मानते नहीं, ये सुन लो, दाव कोई भी हो उसमें हम धोबी पछाड़ दे देते, नाव आहे गोरसई आणि बॅट्समन आहे पवन केने.
इथे ऑन साइड ला फिल्डर नाहीये, आउटफील्ड फास्ट, बॉल जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईन च्या बाहेर, फक्त चौकार आणि षटकार, षटकार आणि चौकार, हीच बॅट ची भाषा सध्या पवन गिनीची बोलतीये. मॅडीचं टायमिंग हे देखील तेवढंच खतरनाक असतं. सॉंग तुम्ही ऐकलं सिंगम, पण सध्या सिंगम सारखी बॅटिंग करतोय एवन पवन. 3 चौकार 2 षटकार टीमची टोटल 24, टार्गेट आहे या मॅच मध्ये 45. अर्ध लक्ष तर पूर्ण झालं, आता 21 करायच्यात. बॉल आहेत तुमच्याकडे इथन अजून 19. फिल्डिंग मध्ये चेंजेस आणतोय विशाल जितेकर, टीम आहे दापोली, कधी हार न मानणारा, जिद्दीनं लढणारा रायगड क्रिकेटचा हा संघ. आणि सध्या त्या टीम समोर अटॅकिंग मोड मध्ये पवन केने, आणि हे षटक जर पाहिलं तर पूर्णपणे राहिलं पवन केनेच्या नावावरती. 3 चौकार 3 षटकार 45 टार्गेट, आणि गोरसईसाठी हे टार्गेट किती सोपं होतं हे सांगत असताना पवन केनेनं ठोकलेत 30 धावा. धर्मवीर आणि शामक होता नायक, आणि आपण पाहता या स्पर्धेसाठी, माफ कर ओमकार मी तुला थोडं थांबवतोय, खर तर ज्या 5 रात्रीमध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक खेळाडूने ज्या खेळपट्टीचं कौतुक तोंड भरभरून कौतुक केलं, अशी खेळपट्टी बनवणारे या स्पर्धेचे आदरणीय चिंतामण वैती यांच्यासाठी जोरदार एकदा टाळा वाजवा. तळवली नवी मुंबई परिसरातून चिंतामणजी वैती ते उपस्थित झाले. तर मी वसंतजी म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभास्थापना चिंतामणजी वैती यांचा विशेष सन्मान करायचा आहे, आणि चिंतामणजी यांनी स्वीकाराभाषी त्यांना विनंती केली जाते. ही चर्चा जयेश सर आपण मागच्या सत्रामध्ये करत होतो की पवन केनेचं चालणं इम्पॉर्टंट आहे आणि त्याला रोखणं दापोलीसाठी इम्पॉर्टंट आहे, पण इथे पवन केनेनं पहिल्याच ओव्हर मध्ये 30 बनवल्या, आता 18 बॉलचा खेळ आपण पाहता. चिंतामणजी वैती यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय आदरणीय वसंतजी म्हात्रे यांच्या शुभ असते. खर तर आज गेली 5 नाईट कंटिन्यू ते मात्र खेळाडू खेळतायत, परंतु कोणत्याही प्रकारचा अजूनही आपण पाहता खेळपट्टीला मी म्हणेन तडा किंवा झीज होताना दिसत नाही. ओंकार, फार चांगल्या पद्धतीची खेळपट्टी आदरणीय चिंतामणी यांनी बनवली, त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा आभार व्यक्त केले जातात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कौतुक तर व्हायलाच हवं, कारण 28वी मॅच या खेळपट्टीवरती रंगती आहे, आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दर्जा खेळपट्टीचा इथे जपला पिच क्यू टेकरनं, पण आपला बॅटिंगचा दर्जा जपतो पवन गेने. आणि टार्गेट किती मोठं असू द्या मित्रांनो, धैर्यानं संघर्ष करा आणि गर्जना करू दे तुमच्या यशाला. आणि सध्या बोलबाला राहतो गोरसई नावाचा 80 ग्रामीण टीम मधनं निलेशदा पाटील, सुखेदादा डाकी यांची खादा ट्रॉफी ज्यांनी उचलली, आणि तोच गोरसई सांगतोय आज लक्ष आहे या गव्हान नाईटच्या चमचमत्या ट्रॉफीकडे. पवन केनेच्या बॅट मधनं हा 4th षटकार 7 बॉल 36 धावा. मित्रांनो आवडत असेल तर टाळ्या व्हायलाच हव्या. और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. थैंक यू मॅडी. षटकारानंतर समीकरण पाहला मी तर 16 बॉल 8. ओव्हर द विकेट चेंज ऑफ द पेस, फलंदाज आता फायनली विकेट मिळतीय, बट आपलं काम केलंय पवन केनेनं. बॉल त्यांना फेस केले इथे मात्र जेवढे त्या सगळ्यांवरती षटकार चौकार आले. 7 बॉल मध्ये 4 षटकार 3 चौकार, आणि 8व्या बॉल वरती पवन केने जी विकेट गेली आहे. आणि पवन केने म्हटलं तर नेहमी चेहऱ्यावरती हार असो किंवा जीत असो चेहऱ्यावरती स्माइल दर्जेदार असे हा रुपाबे या खेळाडूचा. आणि टायमच्या गजरात गोरसाईचं डगआउट इथे स्वागत करत असताना पवन केनेचं बॅट्समन इंटर होतोय, प्राऊड ऑफ भिवंडी, भिवंडीचा अभिमान या नावानं ज्याची ओळख दिली जाते तो भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नुकती 4,17,000 क्विड कार आपल्या घरी जो खेळाडू घेऊन गेला, हिंदुहृदय सम्राट जोवेली मंगेशजी धुळे साहेबांची जी स्पर्धा होती ती गाजवली, चॅम्पियन राहिला त्या स्पर्धेचा गोरसई, नंतर ही टीम आता दाखल झाली आहे मात्र या गव्हान नाईट रजनीमध्ये. संदेश केने डाव्या त्याचा फलंदाज तितकासा क्रिकेटमध्ये घातक असतो,
त्याची फलंदाजी प्रेक्षकांना हवी हवी वाटते आणि दोन्ही डाव्या त्याचे फलंदाज, मात्र यावी ठोकला षटकार फलंदाज संदेश केनेनं 14 बॉल 2 रनची गरज। झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है। सुरेश मॅच 2 ओव्हर मध्ये फिनिश होईल की काय सध्या हाच प्रश्न। हलक्या हाताने इथे खेळले, रन मिळेल 1। नक्कीच दापोली म्हटलं तर दापोलीची ताकद ऋषी भुईर, नक्कीच आम्ही देखील त्या खेळाडूला मिस करतो, टीम दापोली देखील त्या खेळाडूला मिस करत असेल, कारण एक चांगला बॉलर आहे टीम दापोलीचा, बट सध्या काही कारण असतो टीम मध्ये 11 मध्ये नसतात। आणि इथे भावेश बाबाच्या बॅटमन हा फिनिशिंग स्ट्रोक, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि टीम जे बजरंग गोरसई बी स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये इंटर होती आहे। अभिनंदन गोरसई, हार्ड लक विश्वजीत मात्रे अँड टीम दापोली। अवघ्या 11 बॉल मध्ये जर पाहिलं तर रन्स आल्या होत्या, नंतर 1 रनची गरज होती आणि 12व्या बॉल वरती षटकार ठोकून हा सामना जिंकून दिला भावेश पवारनं। सचिन पाटील आहेत आमच्या सोबत, अतिशय चांगली माहिती आम्हाला देत असताना टार्गेट होतं 45च, बट गोरसईचं धावफलक पाहिलं तर षटकार पवननं मारले 4, संदेशनं मारला 1 आणि तदनंतर भावेशनं मारला 1। पवनच्या बॅटमधनं चौकार देखील 3 आले। गोरसई दाखल होती या सुपर 4 मध्ये। दापोलीला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, बट नो डाऊट पूर्ण रायगडच्या प्रेक्षकांच्या गळ्यातला तावीज म्हणजेच विशाल जितेकरचा संघ दापोली। काही हरकत नाही, विशाल अपयशाच्या पुढे यशाची वाटचाल असते। जिंदगी के बाद बहुत कुछ आगे आपके सामने आता है, बट जिंदगी की यही रीत।